नाशिक जिल्हा शहर काँग्रेसच्या वतीने शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, बबलू खैरे. पँगाँग सरोवराच्या आजूबाजूच्या भूभागावर चीनी सैन्यांनी अनधिकृतपणे भारताच्या भूभागावर कब्जा केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपले भारतीय सैन्यांना निशस्त्र अवस्थेमध्ये चीन सैन्यांशी वाटाघाट करायला का जाऊ दिले, हा सर्वप्रथम आमचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष हा देशाच्या बरोबर आहे, सैनिकांच्या बरोबर आहे. अशा परिस्थितीमध्ये निशस्त्र अवस्थेमध्ये सैन्याला तिथे पाठवल्यामुळे 20 जवान शहीद झाले. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वप्रथम त्या 20 शहीद जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि त्याचबरोबर आमच्या सैनिकांना त्या भागामध्ये निशस्त्र का जाऊ दिलं हा आमचा प्रश्न आहे. देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, लोक भयभीत व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे, की देशाच्या पंतप्रधानांनी एक विधान केलं आहे की कुठचाही देश हा भारताच्या सीमेच्या आतमध्ये आलेला नाही आहे, भूभागावर आलेला नाही आहे. जर देशाचा पंतप्रधान असं विधान करत असेल आणि चीन त्याचा त्या विधानाचा गैरवापर करत असेल आणि देशाचा भूभाग त्याच्यामुळे गिळंकृत होत असेल, तर ह्या गोष्टीचा काँग्रेस पक्ष विरोध करतो. चीनने जी भूमिका घेतलेली आहे, आक्रमक भूमिका घेऊन भारताच्या सैन्यावर जे आक्रमण करण्याचं काम करतोय, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. देशाचे जे जवान शहीद झाले त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. हेमलता पाटील, शोभा बच्छाव, इसाक कुरेशी, स्वप्नील पाटील, दिनेश उन्होने, अनिल बहोत आदी उपस्थित होते. वेद न्यूज साठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.